तर विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आणि मनसेनं यासंदर्भात एक्स पोस्ट करत अजित पवारांना डिवचलंय. नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला वळसा महाराष्ट्राला पटेल का अशी एक्स पोस्ट करत अजित पवारांना मनसेनं टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात आक्रमक टीका केली आहे. हा असा निकाल येणार हे माहिती होतं असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मनसेनं यासंदर्भात एक्सपोस्ट केली आहे. भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का वाहरे पठ्या असं म्हणत मनसेनं टोमडा मारलेला आहे. यामध्ये अजित पवार गटाचे अनेक नेत्यांची नावं सुद्धा छुपी लपलेली आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया. अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूर पर्यंत पोहोचवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिलाय, तो तसा द्यायला पाहिजेच होता. आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेला ते मारतील अशी मला खात्री आहे, तो आत्ताच त्यांनी मारला असता. एकदा चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आज. चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोरांनीच त्या काळामध्ये अनेक चोरांना सोडून दिलं. पण हे ही खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली.